दसऱ्याचा सण जो विजयादशमी म्हणून ओळखला जातो हिंदू धर्मातील एक महत्वाचा आणि पुरातन सण आहे. हा सण रामायणाच्या कथेशी संबंधित असून रामाने रावणाचा वध करून सत्य आणि धर्माच्या विजयाचं प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. या सणाचा अर्थ फक्त रावणाच्या वधातच नाही तर सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्याचा खोल अर्थ आहे. रामायणातील मुख्य कथा. रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ यांचा मोठा पुत्र राम सत्य आणि धर्माचे पालन करणारा होता. राणी कैकेयीच्या इच्छेनुसार राम सीता आणि लक्ष्मण यांना 14 वर्षाचा वनवासात जावं लागलं. या काळात लंकेचा राजा रावण ज्याला शक्तिशाली राक्षस मानलं जातं त्याने सीतेचं अपहरण केलं. रामाने वानर सेनेच्या मदतीने विशेषतः हनुमानाच्या साह्याने लंकेत जाऊन रावणाशी युद्ध केलं. रावणाचा पराभव. रामाने आपल्या अद्वितीय शक्ती आणि कुशलतेने रावणाचा पराभव केला. रावण 10 डोक्यांचा होता जे त्याच्या विद्वत्तेचं आणि शक्तीचं प्रतीक होतं. परंतु त्याचा अहंकार त्याच्या पतनाचं कारण बनलं. रामाने नीतिमत्ता आणि सत्याचं पालन करून रावणाचा वध केला ज्यामुळे जगाला हा संदेश मिळाला की सत्य नैतिकता आणि धर्माचा विजय शेवटी होतो. विजयादशमीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व. दसरा सण फक्त रामायणावर आधारित नाही तर त्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा समावेश आहे. दुर्गा पूजा आणि महिषासुरवध. काही भागांमध्ये दसरा देवी दुर्गेच्या विजयाचं प्रतीक आहे. महाभारताच्या काळात देवी दुर्गेने महिषासुर या राक्षसावर विजय मिळवला होता आणि त्याच्या 10 दिवसांच्या युद्धाच्या समाप्तीला विजयादशमी म्हणतात. बंगालमध्ये विशेषतः दुर्गा पूजा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते जिथे देवी दुर्गेच्या प्रतिमेचं विसर्जन केलं जातं. शस्त्रपूजा आणि शौर्य. महाराष्ट्र आणि उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. शस्त्रपूजा म्हणजे आपल्या सामर्थ्याचं स्मरण जे धार्मिक सामाजिक आणि राजकीय संदर्भात विजय मिळवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. विशेषतः मराठा साम्राज्यात दसरा शौर्याचा सण म्हणून साजरा केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी आपल्या मोहिमांचे आरंभ केले होते. दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जात असे. रावण दहन. उत्तर भारतात रामलीलेच्या स्वरूपात रामायणातील प्रसंग सादर केले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळून दुष्टतेचा नाश करण्याचं प्रतीक दर्शवलं जातं. रावणाच्या दहनाचा अर्थ हा फक्त त्याच्या वधातच नाही तर आपल्यातील वाईट प्रवृत्ती जसं अहंकार लोभ मोह क्रोध आणि असत्य यांचा नाश करण्यासाठी हा सण महत्वाचा आहे.